तर मित्रांनो नमस्कार, आणि मला माहिती आहे की हा व्हिडिओ मी फार उशिरा टाकतोय, कारण त्याला कारणही तसं होतं, कारण हा व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केला होता आणि अपलोड केल्यानंतर मला यूट्यूबकडनं मॅसेज आला की दॅट इज कॉल्ड कॉपीराईट क्लेम. तर क्लेम म्हणजे काय? या यूट्यूबमध्ये या माझ्या व्हिडिओमध्ये मी एक सॉन्ग वापरलं होतं, ते सॉन्ग कोणातरी क्रिएटरचं होतं. तर यूट्यूब काय म्हणतं की तुम्ही ह्याचं सॉन्ग वापरू नका, तर ते एखादं गाणं फ्री असेल तरच आपण ते यूट्यूबमध्ये वापरू शकतो. तर त्याच्यानंतर मी पुन्हा तो अपलोड केला, त्याला एडिट करून, आणि अपलोड केल्यानंतर कुठेतरी जाताना एकदम लांबून एक आवाज, म्हणजे जे गाणं होतं ते गाणं ऐकायला येत होतं, आणि ते गाणं तसं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर ते ऐकायला पण येणार नाही. पण ते यूट्यूबने कॅच केलं आणि पुन्हा मला कॉपीराईट क्लेमचा मला नोटीस पाठवली की हा सॉन्ग तुम्ही वापरू शकत नाही. मग त्यावेळेला मी म्हटलं जाऊन द्या, आता ह्या व्हिडिओचा काही योग दिसत नाही आहे, आणि तो व्हिडिओ मी तसाच बंद ठेवला. तर योगायोगाने आता मी पुन्हा एक व्हिडिओ बनवला नवीन, आणि आता तो तुमच्यासाठी मी पुढे सादर करतो. की ऑफिसमध्ये माझ्या बॉसकडे मी सुट्टी मागितली की मला गणपतीला सुट्टी पाहिजे. तर सुट्टी मागितल्यावर त्याच्या आठ्या अशा अगदा वरती झाल्या, पण नशीब त्याने मला सुट्टी दिली. तर मित्रांनो, यावेळेला आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती लालपरी, ज्याला म्हणतो आपण एसटी महामंडळ, ह्या एसटीतनं मी यावेळेला गावी गेलो. आणि त्यावेळेला मुंबईवरनं जाताना काही ज्या घटना होत्या त्या मला एवढ्या आवडल्या, म्हणजे आपल्या मुंबईची वर्दळ, कुठेतरी कोणतरी ढोल ताशे वाजवतात, कारण गणपतीचा सीझन होता, कुठेतरी कोणतरी नाचत होतं, आणि अशा जाता जाता काही मी शूट्स केले, तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळतील. आणि एकदा मुंबई संपली, ॲक्च्युली त्याशी झालं काय होतं की या सगळ्या गाड्या उशिरा आल्या होत्या, कारण गर्दीच एवढी होती की रिटर्न येणाऱ्या गाड्या कुठेतरी अडकलेल्या, त्यामुळे आमची गाडी निघताना उशिरा निघाली. तर ही उशिरा निघाल्यावरती पुढे पण पेण पनवेलच्या पुढे फार ट्रॅफिक लागलं तिकडे, आणि या ट्रॅफिकमधनं जाता जाता मध्ये जो कशेडी घाटाचा सिनरी आहे किंवा जो सीन आहे, हा कशेडी घाट नॉर्मली कसं आहे ना, की आपण रात्री गाडीमध्ये झोपलेलो असतो तेव्हाच हा घाट निघून जातो, तो कळत पण नाही. पण त्या दिवशी उशीर झाल्यामुळे मला हा घाट बघायला मिळाला, त्याचे मला काही व्हिडिओज करता आले. मित्रांनो कसं आहे ना, की ही मुंबईची आणि गावची लाईफ, या अंतर आपल्या लगेच लक्षात येतं, कारण गावी गेल्यानंतर तिकडचा जो शांतपणा आहे, जी निरवता आहे, शांतता, हे लगेच जाणवते. पण मुंबईत आल्यानंतर ह्या गर्दीमध्ये आपण असे काही मिसळून जातो की ती नंतर आपल्या लक्षातच येत नाही. मुंबई कशी आपल्याला आता यूज टू झालेली आहे. सध्या जर मुंबईमध्ये तुम्ही जॉब करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपलं घर हे फक्त एक झोपायचं ठिकाण झालेलं आहे, आपण घरी फक्त झोपण्यासाठी येतो. तर आपलं खरं घर तसं म्हणायला गेलं तर आता ऑफिस झालेलं आहे, आणि आपलं हे जे घर असतं हे एक रेस्ट हाऊस आहे, की जिकडे आपण फक्त जेवायला आणि झोपायला येतो. तर हा फरक आणि गावी गेल्यानंतर जो फरक आपल्याला जाणवतो, याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे, फार मोठी दरी आहे, आणि ही दरी आपल्याला तिकडे गेल्यावरती बघायला मिळते. तर ते व्हिडिओज तुम्हाला या माझ्या क्लिपमध्ये बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर गावी उतरल्यानंतर जो फरक असतो की मुंबई आणि गाव, तो फरक तुम्हाला इथे बघायला मिळेल की किती डिफरंट असतं, किती एक वेगळेपण असतं तिकडे. त्यानंतर घरी गेलो, घरी गेल्यानंतर गणपती बाप्पाची आरती घेतली तर ती तुम्हाला आरती बघायला मिळेल, आणि जे काही सौंदर्य होतं आजूबाजूचं ते मी इकडे कॅच केलेलं आहे. आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. Thank you.
आत्ताच उतरलो आहे गाडीतनं आणि ते टेम्पो वगैरे काहीच नाही आहे. मग आता पुढचा प्रवास पायी चालत चालत आणि आल्यावरती पण एवढं फ्रेश वाटतं इकडे. इथले तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की गावचा रोड, वस्ती, झाडं. याला म्हणतात गावचा रोड. झाडं बघा कशी भरलेली आहे अगदी उंचच्या उंच. आता पाऊस पण पडायला लागला घरी जाताना. छत्री घेतली तशी हातामध्ये. बघूया घरी जाईपर्यंत डॅडीनं सांगितलं गाडी घेऊन या म्हणून. आता येतात गाडी घेऊन मग डायरेक्ट गाडीवरनं जायचं. ही नॉर्मली पावसाळ्यात उगवणारी फुलं आहेत. परिसर असा पूर्णपणे हिरवागार भरलेला असतो. मित्रांनी गुगल काय बघा पानावरल्या कशी अगदी घट्ट चिटकून बसले. पावसाळ्यामध्ये हे असे जीव आपल्याला बघायला बरेच मिळतात. बैल मगापासून हंबरे देतोय. हा बहुतेक मारकुटा असावा. एक तर माजलेले असतात खाऊन खाऊन. आवाज बघा किती अगदी घुमतोय आसमानात. आता गाडी भेटली आहे. आता गाडीवरनं घरी चाललो. परिसर अगदी बघण्यासारखं इकडचं. काश्मीर झालंय. कोकणातलं काश्मीर. हो दादा thank you.
पा. हो सगळं कशात. हा बघ रुद्र.